रक्कम झालेली असल्यामुळे त्या भागाचे शेअरचे आपण रक्कम वाढवली पाहिजे. याचा अर्थ पूर्वीचे जे सभासद आहेत त्यांना पैसे भरण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जे 110 रुपये भरलेले आहेत तेच तिथे राहतील आणि 100 रुपये जे आहेत तेच त्यांना पैसे भरायची गरज नाही. पण यापुढे या सभेनंतर ज्यांना नवीन सभासद करायचं आहे अशा सभासदांसाठी संचालक मंडळाने असा निर्णय केलेला आहे की त्यांच्यासाठी 1000 रुपये फी ही आपण ठेवली पाहिजे. याला आपली मंजुरी असेल तर आपण पुढे जाऊया. धन्यवाद. फत्तेपूरला मागची जी भिंत आहे ती अत्यंत जीर्ण झालेली आहे. नदीच्या काठची ती भिंत आहे, तिला बऱ्याच वर्षापासून रिपेअर केलेलं नाही आहे. त्यानंतर तिथे सगळे कंपाऊंड जर नाही केलं तर आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि म्हणून भविष्यातलं नुकसान टाळायचं असेल तर ती कमी खर्चात आपल्याला तिथे भिंत रिपेअर करून तिथे कंपाऊंड करावं लागेल, जेणेकरून आपली वास्तू ही जास्त काळ ही चांगली टिकली पाहिजे. हा त्या मागचा मुद्दे झालेले आणि आपले खाते झालेले म्हणून या संचालक मंडळाचा आग्रह ठराव मी मांडतो. मी संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्या सभासद नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आता शेती आधुनिक पद्धतीनं केली पाहिजे, या आधुनिकतेचा कस हाती धरलेला आहे. आणि मग त्याच्यावर माननीय गिरीजूंच्या संस्कारात वाढलेले आपले सगळे कार्यकर्ते तिथे असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय करावं हा प्रश्न आमच्या मनात होता. आणि इफ्को कंपनीशी आमचं काही बोलणं सुरूच होतं. आणि इफ्को कंपनीच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या कालखंडात जे 15 ते 20 लाखांपर्यंत ते मशीन ड्रोन मशीन जे फवारणी पंप येतं की अगदी थोड्या कमी वेळात आपण ते ड्रोन मशीन हे शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत हा शब्द आजच्या या मीटिंगमध्ये मी आपल्याला सगळ्या संचालकांच्या वतीनं देतो. खरं तर त्या ड्रोन आजची मीटिंग झाल्यानंतर त्या ड्रोनचे प्रॅक्टिसशीट आपण आता इथे दाखवणार आहोत. कारण मित्रांनो एक तर आमची सध्याची परिस्थिती पाहिली तर पाऊसाचा काही भरोसा राहिलेला नाही आहे. मध्येच पाऊस येतो त्यात मजूर मिळत नाही, मजुराची परिस्थिती खूप वाईट आहे. आणि अशा हिच्यात माझा शेतकरी राजा हा मरतोय. आणि म्हणून शेतकरी केंद्रबिंदू मानत असताना संस्थेने शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना शेतकऱ्यांसाठी जर ते ड्रोन उपलब्ध झालं तर अगदी अल्प असं कर आपण अल्प असा चार्ज शेतकऱ्यांना लावू आणि मग त्या शेतकऱ्यांची शेती ही ड्रोनद्वारे फवारण्यात येईल. आणि मित्रांनो जी शेती फवारण्याला आपल्याला समजा 40 एकर जमीन जर फवारायची असेल तर 5-6 दिवस लागतात. ती अगदी 2 तासात 3 तासात आपण ती फवारणी करू शकतो आणि पिकांवरचा प्रादुर्भाव वाचवू शकतो, शेतकऱ्यांचा खर्च वाचवू शकतो. औषध सर्व वार्षिक सर्वसाधारण सभा होती, काय सांगाल? खऱ्या अर्थानं आता ही सहकाराच्या दृष्टीनं आवश्यक असलेली सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीवेळीच्या वातावरणात पार पडली. जवळपास 1500 पेक्षा अधिक सभासद या सभेला उपस्थित होते. या सभेच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की अनेक महिला सभासद देखील या सभेला उपस्थित होते. सभासदांनी संचालक मंडळाच्या कामावर जो विश्वास दाखवला, अभिनंदनाचे ठराव मांडले, अजेंड्यावर घेतलेल्या सगळ्याच्या सगळ्या विषयांना एकमताने मंजुरी दिलेली असल्यामुळे मी सगळ्या सभासदांचं मनापासून आभार मानतो. आपली ही संस्था आता अवर्ग प्राप्त झालेली संस्था आहे. त्यानंतर एक चांगला नफा संस्थेला झालेला असल्यामुळे माननीय आमदार गिरीबू महाजन यांच्या नेतृत्वात आणि बाबूजीच्या सहकार्याने या जे संचालक मंडळ आता संचालक म्हणून आलेलं आहे, मी सभापती आहे, उत्तम उपसभापती आहे, नवीन संचालक मंडळ आहे, नव्या दोनांचा संगम घालून माननीय बाबूंची माननीय भाऊंच्या नेतृत्वात भाऊंच्या स्वतःतील शेतकरी संघ हा राज्यात अव्वल दर्जाचा कसा होईल त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करणार आहोत, काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत.